दादी नाईचे सर्व आजारांपासून मिळेल सुटका, हे उपाय करून पहा. हे रामबाण. नंबर 1, इन्स्टेंट कफ सिरप. बदलत्या मौसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात. या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात 3 ते 4 थेंब लिंबाचा रस, 1 चम्मच मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. हे मिश्रण तुमच्या सर्दी आणि खोकला झटक्यात दूर करेल. नंबर 2, डार्क सर्कलपासून सुटका. तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या आजींना काळ्या वर्तुळापासून मुक्त होण्यासाठी तुमच्या डोळ्याखालील बदामाचे तेल लावण्याचा सल्ला देताना पाहिले असेल. लहानपणी तुम्ही विचार केला असेल की तेलाचे काही थेंब ते काळे डाग कसे दूर करू शकतात, तर जेव्हा तुम्ही तरुणात पाहून टाकले तेव्हा तुम्हाला त्याची जादू जाणवली आणि तोच उपाय तुम्ही स्वतःवर वापरला. फक्त 2-3 थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्ही फक्त 3 ते 4 दिवसात त्या खोल गडद वर्तुळाचा निरोप घेऊ शकता. नंबर 3, मुरुमांपासून म्हणजे पिंपल्सपासून सुटका. साध्या बाजारात मुरुमावर उपाय म्हणून अनेक उत्पादन उपलब्ध आहे, पण काही वर्षापूर्वी म्हणजे आजी तरुण असण्याच्या काळात असे कोणतेही प्रोडक्ट उपलब्ध नव्हते. तेव्हा लोक हा घरगुती उपाय करायचे. यासाठी 2 चमचे दही घ्या, त्यात 1/2 चम्मच मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. आता ते धुवा आणि 2 दा पुन्हा करा. नंबर 4, खोकल्यासाठी रामबाण उपाय. लहान मुलं बदलत्या आजारात जास्त आजारी पडतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना वारंवार बाजारातील औषध देण्याऐवजी हा रामबाण उपाय करून पहा. यासाठी 1 ग्लास गरम पाण्यात जिरे, ठेसलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे 2 दिवसातून 2-3 वेळा ते प्याल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो. नंबर 5, सुंदर रेशमी केसासाठी घरगुती उपाय. जुन्या काळी आजसारखे वेगवेगळे प्रोडक्ट उपलब्ध नव्हते. त्यावेळी जुने लोक घरगुती उपाय करूनच केसांची काळजी घ्यायचे. तुम्हीही असं करू शकता. यासाठी खोबरेल तेल किंवा राईचं तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तेल केसाला लावा. 30 ते 40 मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर केस माइल्ड शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवून काढा. तुमचे केस खूप छान आणि स्वच्छ आणि रेशमी होतील. व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.